नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ धनगर विकास मंचच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा निषेध मोर्चा अमरावती येथून निघून चौंडी मार्गे थेट मुंबईत येथील मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने धनगर समाजाचे बांधव सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। यामध्ये धनगर समाजाला कोणतेही वेळ काढू धोरण न अवलंबिता तात्काळ अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण लागू करावे, तसेच धनगर समाजाचा द्वेष करणारे राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मठिकाण चौंडी येथे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरणाचा शासन अध्यादेश तात्काळ काढण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। 2 ऑक्टोबर 2023 रोजी या निषेध मोर्चाची सुरुवात होणार असून 5 ऑक्टोबरला हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे। या पत्रकार परिषदेसाठी संतोष म्हात्रे, निवृत्ती दातीर, विजेंडगे, मंगेश दातीर, शैलेश धारे, मेघश्याम करडे, प्रकाश बोबडे आदी उपस्थित होते। मी संतोष म्हात्रे, मेंढपाळ धनगर विकास मंच संस्थापक, आणि आमचा जो मोर्चा जो आहे अमरावती ते चौंडी, चौंडी ते मंत्रालय, हा निषेध मोर्चा आहे। आणि निषेध मोर्चा असून आमच्या धनगर समाजाच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यांपैकी अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचं अंमलबजावणी करा ही एक आमची प्रामुख्यानं मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे असं की जे आता सोलापूरला पालकमंत्र्यांच्या अंगावर एक भंडारा टाकला त्या अनुषंगानेची की त्यांच्यावर ज्या आमच्या धनगर समाज बांधवाला जे काही तिथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी जी की मारहाण केली त्यांच्या निषेधार्थ हा सर्व आमचा मोर्चा आहे। कारण आम्ही एक बघितलेलं आहे की हे सर्व करत असताना आमच्या धनगर समाजासाठी वेगवेगळ्या योजनातून पैसे जे मिळालेले आहेत महामंडळाकडे 100 कोटीचं मिळालेले आहेत, त्याच्यानंतर 120 कोटीचं मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स आणि त्या ठिकाणी मल्टीपर्पज सुविधा ज्या विद्यार्थ्यांना धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे की देण्याच्या अनुषंगानं ते पुन्हा इथे गोखले नगरच्या तिथे इमारत बांधण्याचं नियोजन झालं त्यालासुद्धा त्यांनी स्थगिती देऊन दिली। त्याच्यानंतर 100 कोटीचं स्थगिती दिली। त्याच्यानंतर महामंडळ बंद करण्याचा जो घाट आहे त्यांनी तो रचला। म्हणजे हा जो सगळा कृत्य जो आहे विखे पाटील साहेबांचा हा अतिशय धनगर समाजाचा द्वेष करून त्यांनी सगळा कार्यक्रम केलेला आहे। धनगर समाजाच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या संदर्भातलं आमचा मेंढपाळ जो प्रामुख्यानं जो काम करतोय जंगलात भटकतोय त्याच्यासाठी एक आम्ही पायलट प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी तयार करून आम्ही त्यांच्याकडे ते पशु खात्याचे मंत्री असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे ठेवला। परंतु तो ठेवल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्याला विरोध केला। त्यांनी सांगितलं की ह्या प्रक्षेत्राच्या जागेवर जर मेंढपाळांना जर जागा दिली तर ह्या धनगरांनी जर अतिक्रमण केलं तर यांना कोण काढणार। म्हणजे अशा द्वेषाच्या भावनेतून ते त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या निषेधार्थ असलेला हा मोर्चा आहे जो आमच्या पवित्र भंडाऱ्याला ज्यांनी विरोध केलेला आहे त्या भंडाऱ्याच्या तो भंडारा घेऊन आम्ही 5 तारखेला मंत्रालयावरती उधळणार आहे। उधळण्याचं कारण एकच आहे की त्या मंत्रालयामध्ये मंत्र्यांनी जे मंत्री काम करतात ते प्रशासन करतात त्यांना सद्बुद्धी त्या भंडाऱ्यामुळे मिळो अशी आम्ही जेजुरीच्या खंडोबांना आम्ही विनंती करून आम्ही साखळे करून तो भंडारा उधळणार आहे आणि त्याचा विषेध नियुक्त करणार आहे। ह्या आंदोलनामध्ये लाखोच्या संख्येने धनगर समाज सहभागी होणार आहे आणि आमच्या ज्या 9 मागण्या आम्ही ज्या निवेदनावर दिलेल्या आहेत त्या जर मागण्या मान्य जर केल्या गेल्या नाही तर ते त्या दिवशीच्या उपस्थित असलेल्या धनगर समाजांच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मेंढपाळ संघर्ष समितीचे नेते संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 5 तारखेपासून अमरावती ते चोंडी आणि चोंडी ते मंत्रालय असा मोर्चा निघतो आहे। त्यामध्ये जे पशुसंवर्धन खातं सांभाळतात त्या या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी एक वेगवेगळे आरोप केले आहेत की ते खातं आमच्याकडे दुर्लक्ष करते। तर त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, या भागाचे खासदार सुजय विखे पाटील असतील, गेल्या 21 दिवस चोंडीमध्ये आमचे समाजबांधव उपोषण करत होते। पाथर्डी तालुक्यातील मिरे येथे 2 समाजबांधव 9 दिवस उपोषण करत होते। आज उपोषण सुटलं आहे परंतु या 20-21 दिवसाच्या काळामध्ये
या पालकमंत्री आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी धनगर समाजाच्या या उपोषणकर्त्यांच्या भावना कुठल्याही प्रकारच्या समजून घेतल्या नाही, त्यांना साधी भेटसुद्धा दिली नाही, विचारपूस केली नाही. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला आमचे उपोषणकर्ते 2-3 दिवस इथं होते, या शहरात असूनसुद्धा त्यांनी भेट दिली नाही. निश्चितपणानं ते धनगर समाजाचा द्वेष करतात, त्यांना आमची मते चालतात, परंतु ते आम्हाला कुठल्याही प्रकारचे जवळ करायला ते तयार नाही. ते आम्हाला सापत्नीक वागणूक देतात, हे आमच्या समाजाच्या निदर्शनात आलेलं आहे. इथून पुढं बाकीचं उत्तर नाही देता आलं, परंतु 2024 नंतर मतपेटीतून धनगर समाज त्यांना निश्चित उत्तर देईल. आणि आमच्या या नगर जिल्ह्याच्या वतीने संतोषजी म्हात्रे साहेबांनी जे आंदोलन पुकारलं आहे, हजारो समाजबांधव या आंदोलनात उतरणार आहे. अतिशय चीड समाजबांधवामध्ये निर्माण झाली ती यातून व्यक्त होणार आहे. आम्ही हजारोच्या संख्येने चोंडीपासून या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. आज संतोषजी म्हात्रे साहेबांनी जे अमरावती ते मंत्रालय या धनगर समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांकरता एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे, त्यांच्यामध्ये त्यांचा मेंढपाळ संघ आणि आमची धनगर संघर्ष समिती ही दोन्ही सहभागी आहेत. प्रमुख मुद्दा असा आहे की धनगर समाजाला या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही सुविधा ज्या सरकारनं डिक्लेअर केल्या होत्या त्या उपलब्ध झालेल्या नाहीत. दुसरा प्रश्न आहे की आमच्या ढोळपुरी तालुका पारनेर इथं मेंढपाळ संशोधन केंद्र पाठपुरावा करून ते मंजूर झालं होतं, परंतु या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. उलट त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करणे, वेगवेगळे त्याच्यामध्ये शॉर्टकट मारणे, अशा प्रकारचा कार्यक्रम या सरकारनं चालू केलेला आहे. आमची पशुसंवर्धन मात्रांनाही विनंती होती की लवकरात लवकर हे संशोधन केंद्र चालू व्हावं, तसं काही झालेलं नाही. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी आहे आणि निश्चित पुढचे जे काही निवडणुका होतील त्यामध्ये समाज विरोधी गेल्याशिवाय राहणार नाही, अशीच प्रमुख भूमिका समाजाची आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.